हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. रसिकहो नमस्कार. भारतीय स्वातंत्र्याचं हे 70वं वर्ष, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा एका अर्थानं विशेष गौरवच. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विविधतेनं आणि संपन्नतेने नटलेला आपला भारत देश म्हणजे जगातला लोकशाहीचा आदर्श देश. गेल्या 70 वर्षातल्या अनेक आठवणी खरं तर मनात रुंजी घालतायत. दूरदर्शनवरही अनेक कलाकारांनी वेळोवेळी येऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून या भारतीय स्वातंत्र्याला वेळोवेळी नमन केलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षपूर्ती निमित्त आपणही जागवूया दूरदर्शनच्या अशाच काही जुन्या आठवणी आपल्या हिंदोळा आठवणींचा या कार्यक्रमात. भारतीय स्वातंत्र्य समराला खरी सुरुवात झाली ती 1857च्या त्या ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामापासून. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या अद्वितीय कामगिरीमुळं हिंदुस्थानींच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटलं. व्यापारासाठी इथं आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीनं स्थानिक हिंदुस्थानींना आपल्या अंमलाखाली आणलं. इथला सगळा कारभार त्यांनी इंग्लंडच्या राणीकडे सोपवला. जुलूम, जबरदस्ती आणि अत्याचारानं त्रासलेल्या हिंदुस्थानी जनतेनं अखेर एकत्र येऊन स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं आणि त्याचीच परिणिती म्हणजे 15 ऑगस्ट 1947ची ती सोनेरी पहाट. भारत प्यारा. गेल्या 70 वर्षाच्या काळात भारताला अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना तोंड द्यावं लागलंय. नैसर्गिक आपत्तींबरोबरच युद्धासारख्या मानवीय आपत्तींना सुद्धा आपण वेळोवेळी तोंड दिलंय. या प्रत्येकच वेळेला आपल्या तिन्ही सेना दलाच्या जवानांनी प्रसंगी आपल्या मायभूमीच्या सीमांचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिलीय. चीन बरोबर झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका कार्यक्रमात जवानांविषयी गौरवोद्गार काढले आणि याच कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारतीय स्वातंत्र्य समरात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हिंदुस्थानी जनतेला एकत्र आणण्याचं काम इथल्या नेत्यांनी या स्वातंत्र्य समरात केलं. यामध्ये लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस अशी कितीतरी अगणित नावं घेता येतील. पण या सगळ्यामध्ये एक न विसरता येण्यासारखं नाव आहे, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या असीम त्यागानं स्वातंत्र्याची ही ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली. भारत मातृभूमीला.
स्वातंत्र्याचा हा जल्लोष साजरा करत असताना अनेक अजरामर आठवणी आपल्या मनात दाटून येत आहेत. याच आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न हिंदोळा आठवणींचा या कार्यक्रमातून आजच्या भागात आपण केला. आजची युवा पिढी हा स्वतंत्रता दिवस साजरा करत असताना त्यांनी न अनुभवलेल्या स्वातंत्र्यापूर्वीच्या आठवणी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचाही हा एक प्रयत्न. प्रत्येक स्वातंत्र्याची एक किंमत असतेच आणि म्हणूनच ते अबाधित ठेवण्याचं कामही तुम्हा आम्हा आपणा सगळ्यांचंच असतं, नव्हे ती आपली एक जबाबदारी असते. एवढाच संदेश आजच्या या भागातून घेऊयात आणि आज इथंच थांबूयात. स्वातंत्र्य दिनाच्या आम्ही जागवलेल्या या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या हे लिहून कळवायला विसरू नका. त्यासाठी आमची वेबसाईट लिहून घ्या, रसिकहो. प्रत्येक दिनाच्या प्रत्येक प्रसंगाच्या काही ना काहीतरी आठवणी असतातच. याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देतो या आपल्या लाडक्या कार्यक्रमातून हिंदोळा आठवणींचा मधून. आज मात्र इथंच थांबूयात, पुन्हा भेटणारच आहोत नव्या जुन्या आठवणींसह याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत नमस्कार.